महानगर गॅसच्या वतीने तक्काळतील मोरात सोसायटीमध्ये पाईपलाईन द्वारे शुक्रवारपासून गॅस पुरवठा केला जात आहे. या योजनेचा शुभारंभ महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या सुरू झालेल्या योजनेमुळे गॅस सिलेंडर अनिश्चित वेळेत संपण्याच्या त्रासातून सुटका मिळणार असल्याने नागरिकांनी महापालिका आणि महानगर गॅसच्या या योजनेचं स्वागत केलंय. पनवेल परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामांचे नुकतेच उद्घाटन जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानुसार शुक्रवारपासून तक्काळ्यातील मोरात सोसायटीमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपेळे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, महानगर गॅसचे प्रोजेक्ट मॅनेजर जोबिन जॉन्सन, धीरज बहिरा, मनीषा बहिरा, सुरेश शेट्टी, डीएल कारंडे, प्रशांत कदम, विजय सरतापे, नामदेव मयेकर, गरबडे साहेब, बालकृष्ण राणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मोरात सोसायटीमधील रहिवाशी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महानगर गॅसच्या वतीने पाईपलाईनद्वारे पुरवला जाणाऱ्या गॅस विषयी अधिक माहिती देण्यात आली. महानगर गॅसची जी योजना आहे ती बऱ्याच दिवसापासून, म्हणजे मी जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हापासून चालू झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी लाईन बाहेरच्या टाकून झालेल्या, पण घरातले जे कनेक्शन द्यायचे होते ते बाकी होते आणि ते कनेक्शन देण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. निश्चितच ह्यामध्ये नागरिकांचा फायदा आहे की आपल्याला गॅस आणायला जायला लागतो, सिलेंडर संपला की आणायला जायला लागतो, किंवा फोन लावतो, फोन लावल्यानंतर कधी मिळतो कधी मिळत नाही, काही वेळा गॅसच्या गाड्या आणायला वेळ लागतो सिलेंडरच्या, त्यामुळे कधी कधी सिलेंडर लवकर मिळत नाही, असे अनेक प्रॉब्लेम असतात. पण आता ही जी लाईन दिलेली आहे ते घरोघरी सिलेंडर तात्काळ मिळणार आहे, गॅस तात्काळ मिळणार आहे आणि सेफ्टी पण भरपूर आहे याची, की कधी लिकेज वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा इथे सर्व जे उपाय आहेत ती यंत्रणा सर्व इथे केलेली आहे.